टाइम बुलेटिन या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय महत्त्वाच्या स्पेशल रिपोर्टने. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे बंगले पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सत्तांतर झाल्यानंतर मंत्र्यांसाठी सरकारी बंगल्याची डागडुजी केली जाणार आहे. विशेष म्हणजे त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातोय. मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींचा खर्च, 15 बंगल्यांवर 31 कोटींची उधळपट्टी, ठाकरे सरकारचा वारेमाप खर्च. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 31 बंगल्यांसाठी निविदा काढली आहे. एका बंगल्यावर साधारणतः 80 लाख ते 1.5 कोटींचा खर्च केला जाणार आहे. सर्वात जास्त खर्च महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन आणि छगन भुजबळांच्या रामटेक बंगल्यावरती होईल. रॉयल स्टोनसाठी 1.81 कोटी तर रामटेकसाठी 1.48 कोटी खर्च अपेक्षित आहे. मेघदूत बंगल्यावर 1.30 कोटी, सातपुडा बंगल्यासाठी 1.33 कोटी, शिवनेरीसाठी 1.17 कोटी, अग्रदूतसाठी 1.22 कोटी, तर ज्ञानेश्वरी बंगल्याकरता 1.01 कोटी, तर पर्णकुटी बंगल्यासाठी 1.22 कोटी, सेवा सदन बंगल्यासाठी 1.05 कोटी, तर सागर बंगल्यासाठी 92 लाख रुपयांचा खर्च केला जाईल. या खर्चावर विरोधकांनी जोरदार टीका केली. आधीचे आमचे मंत्री राहतच होते त्या बंगल्यामध्ये. असं असताना सुद्धा जवळपास सर्व बंगल्यांचं यांनी इंटिरियर काढलंय. गरज काय? माहिती हातात येते की जवळपास आतापर्यंत 15 कोटी रुपये खर्च केलेत. म्हणजे एका बंगल्यावर 1.5-1.5 कोटी रुपये. की आम्ही राज्यकर्ते आहोत ते सामान्य जनतेचं प्रतिनिधी म्हणून इथं आलेलं आहे आणि प्रत्येक राज्यकर्त्यानं झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाकडे बघून जर राहायची मानसिकता केली तर मला वाटत नाही की एवढा मोठा खर्च करायला लागेल. बंगले जुने असल्यामुळं त्यांना डागडुजी करणं गरजेचं असल्याचा दावा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी केला. जे काही चाललेलं आहे किंवा कार्य हे सुरू असेल दुरुस्ती वगैरे, तर आता मी ज्या बंगल्यात राहतो तो पावसाळ्यात गळत होता. आता दुरुस्ती करायची आहे तर पावसाळ्यात गळणाऱ्या बंगल्याची दुरुस्ती केली तर 1 लाख रुपये खर्च होतो असं म्हणणं मला वाटतं की त्याला काय संयुक्तिक आहे की नाही मला माहीत नाही. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर बंगल्यांच्या वाटपावरून मानअपमान नाट्य रंगलं होतं. आता त्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चामुळं पुन्हा एकदा बंगल्यांची चर्चा सुरू झाली आहे. विवेक कुलकर्णीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता त्यातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारने एक मस्त गिफ्ट दिलं आणि ते म्हणजे 5 दिवसांचा आठवडा. गेल्या कित्येक दिवसांपासूनची ही मागणी पूर्ण झाल्यानं एकीकडे राज्य सरकारी कर्मचारी खुश आहेत तर दुसरीकडे 5 दिवसांच्या झालेल्या आठवड्यामुळे सर्वसामान्यांना आता सरकारी कार्यालयांमध्ये किती वेळा खेटे घालावे लागणार हा प्रश्न पडला आहे. पाहूयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट. सरकारी काम आणि 6 महिने थांब मंडळी हा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव. ज्या कामाला काही दिवस लागू शकतात ती कामं वर्षानुवर्ष रखडत ठेवल्यामुळे तुमचा आमचा बीपी हाय तर होतोच, पण सरकारी कामांसाठी सतत खेटे घातल्यामुळे चपलाही झिजवाव्या लागतात. हा अनुभव काही नवा नाही. मात्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी खुशीत दिसतायत तर सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्यात. कारण एकीकडे केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा सुरू झालाय, त्यामुळे त्यांना अच्छे दिन आलेत. राज्य शासनाने मंत्रिमंडळाने आजच्या निर्णयामध्ये 5 दिवसाचा आठवड्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही मनापासून स्वागत करतो. आता जनतेमध्ये भावना निर्माण होईल की 5 दिवसाच्या आठवड्यामुळे काही कामकाज कमी होईल का, असं मुळीच होणार नाहीये. प्रत्येक 5 दिवशी आम्ही 45 मिनिटं जास्त काम करायचं असा निर्णय घेतलेला आहे. ती कामं आम्ही आजही करतोय, कालही करतो आणि यापुढेही करत राहू. आमच्या जबाबदारी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्यामुळे 5 दिवसाचा आठवडा झाला, दिवस कमी झाले कामाचे, म्हणून जनतेने म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल अविश्वास दाखवायला नाही पाहिजे. सरकारी कार्यालय म्हणजे सुशेगाद असणारे कर्मचारी, धूळ खात पडलेल्या फायलींचा ढीग, लोकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, मात्र अशातही काटेकोरपणे पाळला जाणारा लंच टाइम अशी ओळख आहे. त्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा दिला तर कामाचं काय असा सवाल लोक विचारतायत.
पाच दिवसाचा आठवडा जो शासनाने केला ह्या चुकीचा निर्णय आहे. कारण कुठलंही काम एक अर्ज जरी केला असला तरी ते 7 दिवसाची मुदत असते, पण आता ती 5 दिवसात आठवडा केला असल्यामुळे काय 5 दिवसात ते काम शेतकऱ्यांचं होणार का? नाही होणार. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामुळे हे जे कर्मचारी आहे हे सुद्धा आता काम सुकारपणा करतील. 5 दिवसाचा जो आठवडा घेण्यात आला आहे तो अत्यंत शासनानं जो निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. कारण या 5 दिवसाच्यामध्ये जो 7 दिवसाचं काम होतं ते आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं पण नुकसान होणार आहे, महसूल बुडणार आहे. कर्मचारी तुम्ही जेव्हा कार्यालयात येतात तेव्हा तुमचं सहजतेनं काम होते काय? कर्मचारी भेटतात का तुम्हाला? नाही, मला कर्मचारी भेटत नाही. मी आता सोमवारपासून येऊन राहिलो या गावात चांदूर रेल्वेमध्ये. आधी 400 रुपये मजुरी आहे, आज मी हेडमेर कामाला जात आहे. 400 रुपये माझी मजुरी पाडून येऊन राहिली, हे पोरगो संघच आहे, माझं काम नाही येऊन राहिलं. एकूणच काय तर 5 दिवसांचा आठवडा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारली तर आनंदच आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आलेल्या अच्छे दिनामुळे सर्वसामान्यांचे अधिक हाल होऊ नयेत म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात. कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना अचानक राज्याचे मुख्यमंत्री मुंबई पोलीस मुख्यालयात येण्यामुळे मुंबई पोलीस मुख्यालयात कशी भंभीरी उडते ते आज पाहायला मिळालं. पुढील काही मिनिटातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई पोलीस मुख्यालयात येणार हे कळताच पटापट डोक्यावर टोपी चढून कपडे नीट करून बॅरिगेटिंग करणारे पोलीस आज पाहायला मिळाले. सीएम सरांनी आज मुंबईच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, सर्व सिनियर PI, सर्व ACPs यांना आमच्या क्राईम मीटिंग नंतर त्यांनी स्वतः संबोधित केलं. आणखीन राज्याचे कन्सर्न्स काय, पोलिसांकडून काय काम अपेक्षित आहे आणि ते कसं काम करतायत या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केलं. मला आनंद झाला की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुंबईच्या मुख्यालयामध्ये, पोलीस मुख्यालयामध्ये भेट देणं, तिथल्या कामाची पाहणी करणं हे एक चांगला उपक्रम. त्यात मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख आहे, त्यामुळे साहजिकच त्यांना प्रत्येक खात्याला भेट देणं, त्याची जाणीव करून घेणं त्यांना नक्कीच आवडेल आणि त्यांचं कर्तव्यच आहे ते. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या मुंबईतील कार्यालयाचं आज उद्घाटन झालं. यापूर्वी 26 जानेवारी आणि नंतर 5 फेब्रुवारीला उद्घाटनाची तारीख ठरली होती, पण प्रजासत्ताक दिन आणि दिल्ली विधानसभा निवडणूक यामुळं या कार्यालयाचं उद्घाटन लांबणीवर पडलं होतं. आज या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या दिसल्यात. महादेव जानकर, नमिता मुंदडा, मनीषा चौधरी, अमित साटम, विनोद तावडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. पक्षांतर्गत तुमची नाराजी दूर झाली आहे का आणि विधान परिषद रूपी जबाबदारी जर पक्षाने दिली तर ते मी स्वीकारायला तयार आहे. पक्षांतर्गत कुठली नाराजी नव्हती. मी सांगितलं की माझे सगळे समकालीन आहोत. आता एक मुंडे साहेब होते, त्यांच्या गडकरी साहेब होते, हे सगळे आता केंद्राच्या राजकारणात गेल्यानंतर आम्ही सगळे समकालीन आहोत आणि त्यामुळे आमची एकमेकांवर नाराजी वगैरे असं असण्याचं कारण नाही. माझी काही नाराजी नव्हती. वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत महत्त्वाची बातमी अशी आहे की मराठवाडा वॉटर ग्रीड रद्द होणार नसल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. वॉटर ग्रीड आणि पाणी स्थितीचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पाण्यावरून राजकारण नको असंही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते, मात्र सरकार बदलल्यानंतर वॉटर ग्रीड संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता अशोक चव्हाणांनी हा प्रकल्प रद्द होणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं वॉटर ग्रीडच्या प्रकल्पात अडथळे येणार नसल्याचं दिसतंय. वॉटर ग्रीडचा विषय घ्यावा असं साधारण थिंकिंग आहे आणि ज्या प्रकल्पात पाणी चांगल्यापैकी उपलब्ध होतं त्यातून जे जवळपासचे जिल्हे आहेत त्यांना अधिक मदत व्हावी असाही काही विचार पुढे येत आहे. त्यामुळे पूर्ण ग्रीड एकदम न करता एक 2-2, 3-3 जिल्हे आपल्याला कव्हर करणार. जसं लातूर जिल्ह्यामध्ये फार प्रचंड प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यामुळे लातूरला अधिक प्राधान्य देऊन लातूरच्या आसपासचे जे प्रकल्प आहेत त्यातून पाणी देणं शक्य आहे. बीडचा स्थगिती दिली की काय झालं? स्थगिती असं काही. वॉटर ग्रीड ही जी संकल्पना आहे या मराठवाड्यामध्ये राबवण्यास काही कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांसमोर ते स्पष्टता येईल. आज फक्त साधारणतः त्याला खर्च किती आहे, आर्थिक तरतूद किती लागणार आहे या सगळ्या बाबींवर चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये योजना एकदा तत्वतः मान्य झाल्यानंतर ते आर्थिक तरतूद होतेच.
आता बघूयात दिल्लीप्रमाणेच आता महाराष्ट्रातही वीज आणि पाणी मोफत देण्याची मागणी जोर धरू लागली. महाविकास आघाडी सरकारनंही वीज आणि पाणी मोफत देण्याचा विचार करावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे. पण कृषीमंत्री दादा भुसेंनी सावध पवित्र घेतला. सर्व गोष्टी मोफत देता येत नाहीत. सरकारकडे निधी किती आहे हेही तपासणं महत्त्वाचं आहे, पाहावं लागेल असं भुसे म्हणाले. तर किरीट सोमय्यांनी यावरून महाविकास आघाडीला टोला लगावला. प्रश्न सुटतात असं पण नाही, बरोबर. आर्थिक गोष्टीचा विचार तर झालाच पाहिजे, बरोबर. एखाद्या गरीबातल्या गरीब मग सबसिडी वगैरे आपण हे जे काही योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनात भाग तोच आहे ना, ऐक ना. तर त्या दृष्टिकोनात आपण कामकाज केलं पाहिजे. शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की गरीबातला गरीब माणूस जो घटक आहे त्याला सक्षम कसं करता येईल. असे प्रत्येक राज्याची आर्थिक परिस्थिती जशी आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. दिल्ली सरकारला कधी परवडत असेल, महाराष्ट्रामध्ये असं काही चर्चा अद्याप झालेली नाही. की वीज मोफत देण्याच्या संदर्भातली भूमिका किंवा पाणी मोफत देण्याच्या संदर्भातली भूमिका असेल, केजरीवालांचं दिल्ली हे छोटं राज्य आहे. हे 12 कोटीचं राज्य आहे, ते 1.5-1.25 कोटीचं राज्य आहे. हा फरक आपण बघितला पाहिजे. त्यासाठी थोडा कालावधी लागेल. आणि बातमी आहे आता थाळी वॉरची. राज्यातल्या राजकारणात आता थाळी वॉर सुरू झालाय. सत्ताधाऱ्यांच्या शिवथाळीला उत्तर देण्यासाठी भाजपनं दीनदयाळ थाळी सुरू केली आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या या वॉरमुळे भुकेल्यांची भूक मात्र भागणार आहे आणि त्यामुळे या खमंग वॉरची फोडणी सामान्यांच्या हिताचीच म्हणावी लागेल. राज्यातल्या जनतेसाठी अच्छे दिन सुरू झाले. गरजूंची भूक भागवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. गरजूंची भूक भागवण्यासाठी स्वयंपाकाची लगबगही सुरू आहे. वेगवेगळे पदार्थ इथे तयार केले जात आहेत. राजकीय पक्षांमुळे गरजूंना सुखाचे दोन घास खाता येत आहेत. आता शिवसेनेच्या शिवथाळी पाठोपाठ भाजपची दीनदयाळ थाळी सुरू झाली आहे. पंढरपूरमध्ये श्री महिला उद्योगानं दीनदयाळ थाळीला सुरुवात केली. दररोज दुपारी 12 ते 1 या वेळेत प्रथम येणाऱ्या 51 भाविकांना अवघ्या 30 रुपयात ही थाळी दिली जाणार आहे. श्री विठ्ठल मंदिरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या इंदिरा गांधी भाजी मार्केट जवळ ही थाळी मिळणार आहे. थाळीतल्या 10 पदार्थांचा आस्वाद आता भाविकांना घेता येईल. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचे पती तालुका शहराध्यक्ष आहेत आणि त्यांना वाटतं की कधीतरी वाचण्यात आलं असेल त्यांच्या पंडित दीनदयाळजीचं चरित्र. त्यांनी व्यक्तिगत त्याच्याबरोबर हा एक उपक्रम सुरू केलेला आहे. महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरमध्ये दररोज सुमारे 10 ते 25 हजार भाविकांची ये जा असते. या भाविकांना विठ्ठल मंदिरापासून दर्शन झाल्यानंतर अत्यल्प दरामध्ये जेवण मिळावं ही आमची अनेक दिवसापासून संकल्पना होती. पंडित दीनदयाळ संस्थेच्या माध्यमातून उद्या पंडित दीनदयाळजींची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्तानं पंडित दीनदयाळ थाळी म्हणून आम्ही 30 रुपयांमध्ये भाविकांना थाळी सुरू करत आहोत. सरकार आणि विरोधक दोन्ही हातांमध्ये 2 थाळी घेऊन सरसावल्यानं गरजूंना मोठा आधार मिळालाय. शिवथाळी 10 रुपयात तर दीनदयाळ थाळी 30 रुपयात मिळते. शिवथाळीत 2 तर दीनदयाळ थाळीत 3 चपात्या मिळतात. शिवथाळी आणि दीनदयाळ थाळीत प्रत्येकी 1 वाटी भाजी दिली जाते. शिवथाळीत वरण तर दीनदयाळ थाळीमध्ये आमटी वाढली जाते. दोन्ही थाळ्यांमध्ये भातही मिळतोय. दीनदयाळ थाळीमध्ये ताक, लिंबाची फोड, शेंगदाण्याची चटणी, लोणचं आणि पापडही मिळेल. शिवथाळीचा 500 गरजूंना तर दीनदयाळ थाळीचा 51 भाविकांना लाभ होतोय. शिवथाळीमुळे भूक भागत असल्यानं नागरिकांकडून तिचं जोरदार स्वागतही झालं. दोन्ही थाळी जेवण बेटर, त्याच्यामुळे दोन्ही थाळीत आनंदच. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट होती ही जेवण. घरून येताना शेतकरी मार्केटला येताना जेवण करून येत नाही, सकाळी लवकर येणं हे असे अनेक कारणं असतात. इथं आला हॉटेलमध्ये जेवताना खूप पैसे जातात, त्याच्यामुळे ही योजनाचं आम्ही शेतकरी लोक सर्व स्वागत करतो. शिवथाळी आणि दीनदयाळ थाळी या दोन्ही गरजूंसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, त्यामुळे या दोन्ही योजना कायमस्वरूपी सुरू राहायला हव्यात. सत्ताधारी आणि विरोधकांमधलं हे थाळी वॉर राज्यातल्या जनतेला चांगली चव देईल हेही नक्की. नाशिकहून प्रशांत बागसह वीरेंद्र उत्पात, News 18 लोकमत, पंढरपूर. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त News 18 लोकमत.
बरेकिंद्र बघूया, विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळमध्ये काही शेतकरी दगावले होते आणि त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाने कीटकनाशकाच्या संदर्भात एक महत्त्वाचं विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना सुरक्षा मिळावी या दृष्टिकोनातून हे विधेयक तयार करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे खतं आणि औषधं ही चांगल्या दर्जाची मिळाली पाहिजेत, त्यात फसवणूक होता कामा नये. आणि याच मुख्य उद्दिष्टाने नवं कीटकनाशक बिल हे आणण्याचा निर्णय आज कॅबिनेटने केला. यामध्ये त्यांना सुरक्षित आणि प्रभावी असं कीटकनाशक मिळेल याची व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर दुसरी व्यवस्था अशी आहे की त्यांची फसवणूक होऊ नये आणि त्यासाठी जर फसवणूक होऊन नुकसान झालं तर त्याची भरपाई करण्याची व्यवस्था सुद्धा यामध्ये आहे. पुढे पाहूया, शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत लोकसंख्या नियंत्रण खासगी विधेयकाचा प्रस्ताव आणला. देशातील कुटुंब नियोजन पद्धतीला शिस्त लागावी, तसंच ज्यांना दोन अपत्य असतील त्यांनाच शिक्षण आणि नोकरीमध्ये सवलती मिळाव्यात अशी यामध्ये त्यांनी मागणी केली आहे. प्रेगनंतर बघूयात, मुंबई क्राईम ब्रांचनं बनावट नोटांचा मोठा रॅकेट उद्ध्वस्त केलाय. दुबई मार्गे 24 लाखांच्या नोटा घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 2000 बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. जावेद असं या आरोपीचं नाव असून त्यानं बनावट नोटा बनवण्याचं काम पाकिस्तानात चालतं अशी कबुली दिली आहे. पाकिस्तानात या बनावट नोटा तयार करून त्या दुबई मार्गे विविध हस्तकांगरवी भारतात आणल्या जातात आणि या रॅकेटमध्ये पाकची गुप्तचर यंत्रणा ISI आणि दाऊदचा मोठा सहभाग असल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पाकिस्तान से पहले दुबई गए थे और दुबई से इंडिया लाए गए हैं. ये सभी नोट जो आज रिकवर किए गए हैं इनकी टोटल वैल्यू जो है 23,86,000 है. ये सभी के सभी 2000 के डिनोमिनेशन में है और इसकी प्रथम दर्शनी देखने से ऐसा लगता है कि लगभग सारे सिक्योरिटी फीचर्स जो है वो सक्सेसफुली कॉपी कर लिए गए हैं, सिवाय दो ऐसे फीचर जो कि आप नेकेड आई से पहचाने जा सकते हैं. परंतु उसमें भी मैं कहना चाहूंगा कि आम आदमी के लिए, आम व्यक्ति के लिए इनको भी पहचानना बहुत ही मुश्किल है. यानंतर या बुलेटिन मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.